अमरावती शहरातील रविनगर व छांगणी नगर परिसरातील युवकांनी स्वखर्चातून वार्डात फवारणी केली, त्यामुळे त्यांचं सर्वत्रीकडे कौतुक होत आहे. सध्या कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार माजलेला आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणाही कुठेतरी कमी पडताना दिसत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे प्रत्येक वार्डात आरोग्य यंत्रणाही पोहोचू शकत नाही. अशातच वार्डातले नगरसेवकसुद्धा काय करू शकतात? रविनगर विहार, छांगणी नगर, महालक्ष्मी नगर येथील नगरसेवकसुद्धा वार्डात दुर्लक्ष करीत आहे असा आरोप होत आहे. कारण या रोगाला थांबवण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. ज्या पद्धतीनं या रोगाला प्रतिबंध घालण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे, राज्य सरकारची आहे, त्याच पद्धतीनं हा रोग जर आपल्याला संपूर्ण नायनाट करायचा असेल, हा संपूर्ण रोग जर आपल्याला आपल्या देशातून घालवायचा असेल, तर या रोगाशी आपल्याला संपूर्ण नागरिकांना, आपल्या या देशातल्या प्रत्येक नागरिकाला लढण्याची आज या ठिकाणी गरज आहे. म्हणून कुठल्याही प्रशासकीय साधनाची, कुठल्याही तयारीची वाट न पाहता आपल्या पद्धतीनं जे उपक्रम आपल्याला घेता येईल ते उपक्रम संपूर्ण भारतीय नागरिकांनी घेतले पाहिजे. आपली व्यवस्था, आपली सुव्यवस्था या प्रत्येक माध्यमातून नागरिकांनी घेतली पाहिजे. आणि या रोगाचा एक विशेष असा आहे की आपण ज्या पद्धतीने आपली स्वतःची सुरक्षा जेवढी मोठ्या प्रमाणात घेऊ, तेवढी सुरक्षा आपण त्या माध्यमातून आपल्या देशाची करू. त्यामुळे परिसरातील काही युवा वर्ग यांनी पुढाकार घेऊन जंतुनाशक आणि सॅनिटायझरची फवारणी स्वखर्चातून परिसरामध्ये केली व समाजाला रोगमुक्त करण्यासाठी प्रयत्न हे युवक करत आहे. विदर्भ न्यूज करिता छांगणी नगर येथून राहुल टेकाडे.